सकल हिंदू समाज धायरीकरांच्या वतीने प्रभू श्रीराम नवमी उत्सव विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. सकाळच्या सत्रात महिला भजनी मंडळाकडून भजन आणि रामरक्षा पठन सेवा पार पडली. त्यानंतर श्रीराम जय राम जय जय राम सियावर रामचंद्र की जय श्रीरामाचा गजर सुवासिनींनी म्हटलेला रामजन्माचा पाळणा अशा पारंपरिक उत्साहात बुधवारी यशवंत विहार गारमळा धायरी येथे रामनवमी साजरी झाली. प्रभू श्रीराम नवमीनिमित्त दिवसभर रक्तदान शिबिर घेण्यात आलं. परिसरातील युवकांचा महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सायंकाळी 6 वाजता भव्य मिरवणूक शोभायात्रा भैरवनाथ मंदिर ते मारुती मंदिर धायरी फाटा अशी काढण्यात आली. या शोभायात्रेत लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा सहभाग आनंद उत्साह पाहायला मिळाला. धायरी येथील व्यंकटसाई होंडाचे संतोष कदम यांच्यामार्फत शोभायात्रेत सहभागी रामभक्तांना पाणी बॉटल लाडूचं वाटप करण्यात आलं. तसेच चढा रांगोळी काढून फुलांचा वर्षाव करत शोभायात्रेचं स्वागत करण्यात आलं. धायरी परिसरातील व्यंकटसाई होंडा एकमेव उत्तम दर्जेदार आणि जलद सेवा देणारं शोरूम म्हणून नावारूपाला आलंय. जय श्रीराम. सर्वांना माझं जय श्रीराम. आम्ही सर्व या धायरीतील समस्त हिंदू बांधव एकत्रित रामनवमी साजरा करत आहोत. या धायरी भागातील सर्व तरुणांनी एकत्र येऊन धर्माचं काम देशाचं काम हे सगळ्यांसाठी आणि आपल्यासाठी करावं, त्याचबरोबर आपला धर्म कसा जागरूक ठेवावा आणि आपल्या धर्माचं काम कसं वाढवावं यासाठी सर्वांनी एकत्र येऊन या मंडळामध्ये सहभाग व्हावं आणि असंच काम करत राहू यासाठी आपला आजचा रामनवमी उत्सव साजरा करत आहोत. दरवर्षीप्रमाणे आजचं आपलं 3रं वर्ष आहे. भरपूर प्रतिसाद आहे, तुम्ही आत्ता पाहिलंच असेल. त्याचप्रमाणे भरपूर युवक वर्गसुद्धा सामील आहे. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत या मिरवणुकीमध्ये आपल्याला सर्वजणं सामील झालेले दिसतील. तर माझं सर्वांना एकच म्हणणं आहे धायरी भागातील लोकांना, सर्व नागरिकांना, सर्व तरुणांना, महिला भगिनींना की सर्वांनी एकत्र येऊन हा उत्सव जेवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा करता येईल तेवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा करावा. ही रामनवमी यंदाची खास आहे कारण 500 वर्षानंतर अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम विराजमान झालेत आणि त्याच उत्साहात धायरीमध्ये रामनवमी साजरी करण्यात येत आहे. यासाठी संकेत बिरमणे आणि अमर कांबळे यांनी मंडळांमध्ये जाऊन संपर्क करून धायरीमध्ये एक रामनवमी साजरी करण्याचा निर्धार केला आणि ती जोशात आज साजरी होत आहे. व्यंकटसाई होंडाने दरवर्षीप्रमाणे यंदाही भरघोस मदत ही कार्यक्रमाला केली आहे आणि त्यांचं मानसिक पाठबळ देखील भरपूर असतं कार्यक्रमाला.